यांचे विभिन्न घोटाळे आमच्या समोर आले आहे। महाभारताचा अर्जुनचं लक्ष्य होतं अधर्माचा विनाश करणं, म्हणून असं म्हणायचं अर्जुन सारखं लक्ष असलं पाहिजे। पण उद्धव ठाकरे यांचे जे अर्जुन आहे त्यांचं लक्ष फक्त पैसा, घोटाळा, शेतकऱ्यांचे जमीन प्रॉपर्टी हडप करणे, फक्त जालना सहकारी साखर कारखान्यात नव्हे, त्याची तर जमीन गिळंकृत केली, महाराष्ट्र सरकारची जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली 100 एकर जमीन पण खालसा केली, त्याचबरोबर एपीएमसीचा अर्थ आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी। त्या एपीएमसीवर अर्जुन खोतकर बिझनेस सेंटर, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांची वसुली सेना यांच्यासाठी सत्ता हे बिझनेस सेंटर आहे। या सगळ्यांचे डॉक्युमेंटेशन आम्ही विभिन्न डिपार्टमेंटला दिलेले आहेत, आज प्रत्यक्ष येऊन पाहावं, आणखीन त्या संबंधीची माहिती प्राप्त करणं। तर एक गोष्टी अधिक स्पष्ट झाली, एकोणसत्तर कोटी 99,915 रुपयाची जमीन 27 कोटी रुपये घेण्याचं काम अर्जुन सारखं लक्ष या अर्जुन खोतकरच दाखवू शकतात। 69,99,91,500 ही बाजार मूल्य असणारी जमीन अर्जुन खोतकरनी एग्रीमेंट केले किती रुपयेत, 500। ही बाजार मूल्य असणारी जमीन अर्जुन खोतकरनी एग्रीमेंट केले किती रुपयेत, 27,58,86,733। एकच साखर कारखाना 3 वेळा अर्जुन खोतकर आणि त्यांचे बेनामी बिझनेस पार्टनर खरेदी विक्री आणि त्याचा व्हॅल्युएशन मध्ये एवढं प्रचंड अंतर, सहकारी साखर कारखाने ज्यावेळी 2010 आसपास त्यावेळीचा एनसीपी सरकारने शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या विभिन्न नेत्यांनी गिळंकृत करण्याचं कटकारस्थान सुरू झालं, तर अर्जुन खोतकरनी जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार याची कॉपी केली आहे। जे आपण मॉडेल म्हणतो ना, मॉडेल किंवा डिझाईन, तिथे 27,000 शेतकऱ्यांची वाढणूक झाली, इथे 10,000 शेतकऱ्यांना लुटण्यात आलं। फक्त साखर कारखाना पुरताच मर्यादित नाहीये हा घोटाळा। आज एपीएमसीची मी पाहणी केली, त्यासंबंधी आधीच डॉक्युमेंट मिळाले होते, आणखीन आज माहिती मिळाली। आणखीन तिसरे पण 2 जमिनीचे कांड माझ्या समोर आणण्यात आले आहेत अर्जुन खोतकरचा संबंधित। ही जे विशेष माहिती मी येत्या काही दिवसात
जे इन्व्हेस्टिगेटिव एजन्सीज आहेत त्या ठाकरे सरकारचं मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे ईओडब्ल्यू इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, इन्कम टॅक्स विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रेव्हेन्यू विभाग, स्टॅम्प ड्युटी विभाग, बेनामी प्रॉपर्टीज, या सगळ्या विभागाकडे आम्ही आधीच तक्रारी केल्या आहेत. त्याचा आता अतिरिक्त माहितीचा आधारावर एडिशनल फॉलोअप करणार.